आज खरं म्हणजे काही पत्रकारांनी मला फोन केला आणि विचारलं का अशा अशा पद्धतीचा 2019 मध्ये जे निकाल लागलेला आहे TATचा त्याच्यामध्ये तुमच्या दोन मुली आहे हे सरासरी चुकीचं आहे. माझ्या मुलींनी एक्झाम दिला परंतु ते पात्र झाले नाही आणि आज अचानक मी 2022 मध्ये यादी पाहू लागलो तर या चार वर्षामध्ये कुठेही आमच्या मुली पास झाल्या असतील किंवा त्याचा आम्ही फायदा घेतला असेल. शिक्षण खात्यामध्ये एक एक कोणताही कागद कोणीही माहितीच्या अधिकारामध्ये घेऊ शकतो. नंबर एक. माझ्या संस्थेमध्ये माझ्या मुली 2017 मध्ये नोकरीला लागलेल्या आहे आणि त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी एक्झाम दिला आणि ते एक्झाममध्ये ते अपात्र झालेले. त्याचे प्रमाणपत्र माझ्याकडे कोणाला लागले असेल तर त्याची मी कॉपीही देतो. परंतु आज ज्या पद्धतीने मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे खरं म्हणजे आमची चूक असेल तर आमच्या मुलींवर कारवाई करायला पाहिजे आणि नसल तर ज्यांनी हे सर्व कृत्य केलं याला फासावर लटकवायला पाहिजे याची मीच चौकशी करायच्यासाठी मागणी करतोय. आणि अशा पद्धतीने कुणालाही बदनाम करण्याचा काम कुणी करू नये याची खरं म्हणजे सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यायला पाहिजे आणि याची सर्व विचारपूस करायची असेल तर शिक्षण अधिकारी आहे, डिप्टी डायरेक्टर आहे यांच्या कार्यालयामध्ये आमच्या संस्थेच्या माध्यमातून एखादा कागदही गेला असेल या दोन्ही नावाचा तर जरूर आम्ही जबाबदार राहू शकतो. परंतु चुकीची माहिती देऊन समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये जे बदनाम करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मीच शासनातर्फे मागणी करणार आहे.